को चौड़ा करने के लिए 28 करोड़ रुपए मंजूर। संभाजी ब्रिगेड की ओर से विधायक सुभाष देशमुख को बधाई दी कि केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी ने जुड़वा सोलापुर क्षेत्र को जोड़ने वाले असरा पुल को चौड़ा करने के लिए 28 करोड़ रुपए की धनराशि स्वीकृत की। जल्द ही असरा पुल को चौड़ा करने का काम शुरू किया जाएगा। ये जिले सोलापुर को जोड़ने वाली मुख्य सड़क है। अक्सर पुल के संकरे होने से दुर्घटनाओं में 3 या 4 लोगों की मौत हो गई है। नवभारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। आज जो है सोलापुर वासियांसाठी खूप आनंदाची बातमी आहे की गेल्या 4-5 वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या वतीने सातत्याने रेल्वे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, खासदार साहेब आणि तसेच या भागाचे आमदार सुभाष बापू देशमुख यांना वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करून या आसरा ब्रिज रुंदीकरणासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने प्रयत्न करीत होते आणि त्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सोलापूर आले असता सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांनी गडकरी साहेबांकडे या आसरा पुल रुंदीकरणासाठी पाठपुरावा केला आणि आज नितीन गडकरी साहेबांनी 28 कोटी रुपये या आसरा पुल रुंदीकरणासाठी मंजूर केले। त्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, या भागाचे आमदार सुभाष देशमुख साहेब, तसेच खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी आणि रेल्वे प्रशासनाचं मी संभाजी ब्रिगेडच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो की हा सगळ्यात मोठा वर्दईचा आसरा पुल असून हा पुल संपूर्ण धुळे सोलापूरला जोडला जातो। त्यामुळे या भागातून जाता येता अनेक वर्दळाची समस्या होती, ही समस्या लवकरच मिटेल आणि पावसाळ्यामध्ये दरवर्षी या आसरा पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात, त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांना याबाबत आम्ही निवेदन दिले असता ते म्हणाले की आसरा चौक ते बॉम्बे पार्क इथपर्यंत कार्पेट मारून देण्याचं मंजूर करण्यात आलेलं आहे, लवकरच त्याचं काम सुरू करण्यात येईल। त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो।